विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचे विद्यार्थी, आपण भूमिती या विषयाला सुरुवात केली आणि या विषयाचा अभ्यास करत असताना सुरुवातीलाच आपण चार गुणधर्म पाहिले, प्रॉपर्टी पाहिले। त्या प्रॉपर्टी तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आहेत आणि त्या प्रॉपर्टीचे हेडिंग हे गुणधर्म ते पाठांतर करायचे। काय चार गुणधर्म पाहिले बघा, मी लिहून ठेवले। रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशियो ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस एंड करस्पॉन्डिंग हाइट। म्हणजे काय पाहिलं आपण, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांचा पाया व संगतूंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा बरोबर असते। दुसरा गुणधर्म काय पाहिला, द रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाइट। जर का पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतं आणि त्याच्या बरोबर विरुद्ध काय सांगितलंय, रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस। जर उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतं। आणि चौथा आपण गुणधर्म पाहिला होता की ट्रायंगल्स विथ इक्वल बेस अँड इक्वल हाइट्स आर इक्वल इन एरियाज। जर दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे कशी असतात, समान असतात। तर या चार गुणधर्मावर आधारित तुमचा आहे प्रॉब्लेम सेट 1.1। बरं, ते आपण एक्झाम्पल पाहणार आहोत या लेक्चरला। पहिले एक्झाम्पल काय बघा, बेस ऑफ ट्रायंगल इज 9, एका त्रिकोणाचा पाया 9 दिलाय, हाइट इज 5 आणि उंची काय दिली आहे 5। बेस ऑफ अनादर ट्रायंगल, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दिलाय 10, हाइट इज 6 आणि उंची काय दिली आहे 6। फाइंड द रेशियो ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल, तर या दोन त्रिकोणांच्या काय सांगितलंय, क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा। आता मी आकृती काढली, आकृतीने सोडवू शकता किंवा फर्स्ट ट्रायंगल आणि सेकंड ट्रायंगल असं लिहिलं तरी चालेल। आता पहिला जो ट्रायंगल आहे त्याचा बेस किती दिलाय बघा, 9, आपण किमती टाकूया, आणि हाइट किती दिलेली आहे 5। दुसरा जो ट्रायंगल दिलाय, त्रिकोण दिलाय, त्याचा पाया किती दिलाय, बेस काय दिलाय 10 आणि हाइट काय दिली आहे 6। बरं, आकृतीने सोडवलं तरी चालेल। आकृती नसताना तुम्ही फर्स्ट ट्रायंगल आणि सेकंड ट्रायंगल, पहिला त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण, पहिल्या त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 असं जर लिहिलं तरी चालेल। आता आकृतीवरून लिहायचं असेल तर कसं लिहायचं, नंबर 1, इन ट्रायंगल ए बी सी, त्रिकोण ए बी सी मध्ये काय आहे, बी सी इज बेस, म्हणजे बी सी हा काय पाया आहे, अँड ए डी इज करस्पॉन्डिंग हाइट, करस्पॉन्डिंग हाइट। म्हणजे काय रे, त्रिकोण ए बी सी मध्ये बी सी हा काय झाला पाया आणि ए डी ही काय संगत उंची, करस्पॉन्डिंग हाइट म्हणजे संगत उंची। आता त्रिकोण पी क्यू आर मध्ये कसं लिहा, इन ट्रायंगल पी क्यू आर पाया कोणता आहे रे, क्यू आर, क्यू आर इज बेस अँड पी एस इज करस्पॉन्डिंग हाइट। म्हणजे काय रे, म्हणजे काय, त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यू आर हा पाया आहे आणि पी एस ही काय दाखवली आपण, उंची दाखवली। समजा विदाउट आकृतीचं लिहायचं असेल तर कसं लिहाल, इन फर्स्ट ट्रायंगल बेस इज 9 अँड करस्पॉन्डिंग हाइट इज 5, सेकंड ट्रायंगल बेस इज 10 अँड करस्पॉन्डिंग हाइट इज 6, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल। आता इथे बघा, पाया आणि उंची दोन्ही दिले, पाया आणि उंची दोन्ही दिला असेल, अशा वेळेला दोन त्रिकोण वेगवेगळे असतात, पाया आणि उंची दोन्ही दिलेले असतात आणि चार किमती देतात, त्यावेळेला कुठला गुणधर्म वापरायचा, पहिला, कोणता गुणधर्म वापरणार, पहिला। मग पहिला गुणधर्म पाठांतर केलेला पूर्ण लिहायचा, रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ द प्रॉडक्ट, म्हणजे गुणाकार, ऑफ देअर बेसेस म्हणजे पाया आणि करस्पॉन्डिंग काय लिहाल, हाइट।
बरोबर हा गुणधर्म पाठांतर करून तुम्हाला लिहायचे पूर्ण कळते किंवा रीजन लिहिलं तरी चालतं कळते ना ये बेबेस आणि हाइट्स पण मोस्टली तुम्ही काय करा पूर्ण गुणधर्म लिहा आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर गुणधर्म पूर्ण लिहिलेला अधिक चांगला म्हणून काय सांगा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजे पहिला त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर म्हणजे दुसरा त्रिकोण बरोबर आता त्याने काय सांगितलंय पहिल्या गुणधर्मामध्ये की रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते याचा पाया कोणता येईल रे बी सी आणि उंची कोणती घेतली आपण ए डी बरोबर याचा पाया कोणता घेतला क्यू आर आणि उंची कोणती घेतली पी एस म्हणून डावी बाजू तीच इथे बी सी ची किंमत टाका 9 × 5 आणि 10 × 6 म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल मध्ये नाही लिहिलं तरी चालेल पण सर्वात शेवटी डावी बाजू लिहायला विसरायचा नाही बरं आता इथे भाग घालवा किंवा गुणाकार करून भाग घालवा भाग घालवायचा असेल तर कशाने भाग घालवायचा तुम्हाला सांगितलंय पेन्सिलने भाग घालवायचा 5 × 1 = 5 5 × 2 = 10 इथे किती येईल 3 × 6 = 3 3 9 म्हणजे इथे काय उत्तर 3 × 1 = 3 आणि 2 × 4 किंवा गुणाकार करून भाग घालवा उत्तर सेम येणार अशा प्रकारे पहिले एक्झाम्पल सोडवले आपण पुन्हा सांगतोय आकृतीवरून सोडवा किंवा आकृती नसताना सोडवलं तरी चालेल गुणधर्म मात्र हे चारही काय करायचे आहेत पाठांतर करायचे ठीक आहे दुसरं एक्झाम्पल बघा दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय दिलंय बघा बी सी परपेंडिक्युलर ए बी ए डी परपेंडिक्युलर ए बी म्हणजे बी सी ए बी वरती लंब आहे ए डी ए बी वरती लंब आहे बी सी इज इक्वल टू 4 ए डी इज इक्वल टू 8 देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी म्हणजे त्रिकोणाची नावं पण दिलेत त्याच्यानंतर बी सी आणि ए डी च्या किमती दिलेत आणि तुम्हाला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आता सर्वात महत्वाची गोष्ट की त्रिकोण कसे घ्यायचे काय घ्यायचे जास्त विचार करायचा नाही त्रिकोणाची नावं प्रश्नामध्ये दिलेली असतात म्हणजे पहिला जो त्रिकोण घेणार आहे तुम्ही ए बी सी आणि दुसरा जो त्रिकोण घेणार आहे तो ए डी बी बघा त्रिकोण तुम्हाला सांगितलं पहिल्याच लेक्चरला की भूमितीमध्ये प्रश्नामध्येच उत्तर असतात ते तुम्हाला फक्त शोधता यायला पाहिजे आता इथे त्रिकोण ए बी सी मध्ये सकाळी सांगितलं तुम्हाला की बी सी लंब ए बी आहे बी सी हा ए बी वरती लंब टाकला याचा अर्थ बी सी ही उंची झाली आणि ए बी हा काय झाला पाया बघा बी सी लंब ए बी आहे म्हणजे ए बी हा पाया आहे आणि बी सी ही उंची आहे कळतंय का आता हा त्रिकोण ए डी बी इथे काय दिले बघा ए डी लंब ए बी म्हणजे याचा अर्थ ए डी उंची आहे ए बी काय झाला पाया म्हणजे इथे काय येईल ए बी पाया येईल आणि ए डी काय होईल उंची आता नीट तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे सुद्धा बघा ए बी पाया आहे आणि इथे पण ए बी पाया दोन्ही त्रिकोणांना पाया ए बी समान आहे कॉमन आहे याचा अर्थ गुणधर्म कुठला वापरणार तुम्ही दुसरा एरिया ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ काय रे इक्वल हा बेसिस पाया समान आहे आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग काय येणार हाईट म्हणजे काय रे जर का पाया समान असेल पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत उंचीच्या प्रमाणात असते प्रोपोर्शनल म्हणजे प्रमाणात करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे संगत उंची पाया समान असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पहिला कोणता दिला रे ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा कोणता दिला आहे ए डी बी बरोबर पाया समान आहे म्हणजे उंचीच्या प्रमाणात उंची कोणती येईल बी सी आणि कोणती येईल ए डी किमती टाकूया आपण बी सी किती दिलंय 4 ए डी किती दिलंय 8 म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल टू 4 × 4 = 4 × 8 म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती आलं 1 + 2 कळतंय इथपर्यंत अशा प्रकारे आपण दुसरं एक्झाम्पल घेतलंय आता तिसरं एक्झाम्पल बघा काय दिलंय ते
तुम्ही दुसरे एग्जांपल लिहून घ्या, तोपर्यंत मी तिसरे एग्जांपल काढतो। तिसऱ्या एग्जांपल मध्ये कोणता गुणधर्म यूज करायचा आपण बघूया। एग्जांपल नंबर 3, एग्जांपल नंबर 3 मध्ये काय दिलाय, त्रिकोण दिलाय PQR, PQR आणि दोन उंची दिलेत, पहिली उंची दिलेय PS आणि दुसरी उंची दिलेय QT, बरोबर। तिसऱ्या एग्जांपल मध्ये आणि याच्यामध्ये किमती काय दिलेत बघा, किमती दिलेत RQ = 6, RQ = 6 म्हणजे QR 6 दिले, त्याच्यानंतर PS = 6 दिले आणि PR = 12, पी पासून आर पर्यंत PR = किती दिले, 12 दिले। तर त्यांना काय काढायचं आहे, फाइंड QT, कशाची किंमत काढायची आहे, QT ची किंमत काढायची। आता इथे थोडस वेगळं आहे की तुम्हाला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरावं लागेल। त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र कोण सांगेल रे, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इनटू हाइट। हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची। बघा कोणतं सूत्र वापरायचं म्हणतोय मी, एरिया ऑफ ए ट्रायंगल। आपण पहिल्या लेक्चरला सिद्धता सोडवत असताना या सूत्रावरून सिद्धता सोडवलं होतं, 1/2 बेस इनटू हाइट म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची। आता त्रिकोणाचं नाव लिहू आपण, एरिया ऑफ ट्रायंगल PQR, PQR। आता नीट लक्ष द्या, थोडस इथे तुम्हाला कळलं पाहिजे, या त्रिकोण PQR मध्ये जर तुम्ही पाया QR घेतला, बघा मी काय बोलतो ते, पाया QR घेतला तर पाया समोरचा शिरोबिंदू, पाया समोरचा शिरोबिंदू कुठला आहे, पी, पी मधून काढलेला लंब म्हणजे कोणती उंची येणार, PS, कळतंय। आणि हा त्रिकोण घेऊया, एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 1/2। आता बघा मी काय बोलतो ते, जर पाया तुम्ही PR घेतला तर PR समोरील शिरोबिंदू कुठला आहे, बघा क्यू, क्यू मधून टाकलेला लंब म्हणजे काय येईल रे, QT उंची। बघा पाया तुम्ही जर QR घेतला तर उंची PSE, कारण हा विशाल कोण त्रिकोण आहे, विशाल त्रिकोण त्रिकोणाची उंची बाह्य भागात येते। पाया समोरील शिरोबिंदूतून पायावर टाकलेला लंब आणि पाया तुम्ही समजा PR घेतला तर याच्या समोरचा शिरोबिंदू क्यू आहे, त्यातून टाकलेला लंब म्हणजे काय येईल, QT। म्हणजे एकदा पाया पण QR घेतलाय आणि उंची PS घेतली, एकदा पाया PR घेतला तर उंची कोणती येईल, QT। आता पहिलं सोडवूया आपण, एरिया ऑफ त्रिकोण PQR 1/2, आता इथे QR किती दिले रे, 6 आणि PS किती आहे, 6, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, आता इथे काय येईल, 2 ने 6 ला भाग जाईल, 2 3 6 12 6 3 18, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR याचं क्षेत्रफळ किती येईल, 18, बरोबर ना। आता एरिया म्हटले काय ना रे, चौरस एकक किंवा युनिट स्क्वेअर किंवा स्क्वेअर युनिट, कळतं ना, म्हणजेच आपण काय लिहितो, चौरस एकक क्षेत्रफळासाठी। आता काय करायचं बघा, हे जे मिळालंय 18 ते याच्यामध्ये टाक, 1/2, पाया किती दिला रे तुम्हाला, PR 12 आणि QT ची किंमत काढायला सांगितली तुम्हाला, बरोबर, म्हणजे इथे काय होईल रे, 18 हे 2 किंवा इथे भाग घालवला तरी चालेल, इथे किती येईल बाबा, 6 गुणिले QT, म्हणजे काय येईल, 18 हे 6 गुणिले ते काय होतील, भागिले, म्हणजे किती येईल रे, 3 6 18, बरोबर, 6 3 18,
म्हणजे क्यू टी बरोबर सॉरी इथे 6 आहे ना म्हणजे इथे उत्तर किती येईल 3 हे गुणिले ते काय झाले भागिले म्हणजे इथे क्यू टी ची किंमत किती आली रे 3 एकक कळतंय का 3 युनिट किंवा 3 एकक कळतंय अतिशय सोपे एग्जांपल आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळा सूत्र वापरायचे पाया उंची पाया उंची एकदा पाया क्यू आर घेतला की उंची पी एस येते आणि एकदा पाया पी आर घेतला की उंची क्यू टी येते पहिल्यांदा क्षेत्रफळ काढायचं आलेलं उत्तर या क्षेत्रफळाचं टाकायचं आणि उंचीची किंमत काढायची कळलेपर्यंत अशा प्रकारे आपण तिसरं एक्झाम्पल घेतलंय आता आपण चौथं एक्झाम्पल घेणार आहोत एक्झाम्पल नंबर 4 बघा काय दिले तुम्हाला एपी लंब बीसी एपी लंब बीसी आणि एडी पॅरलल बीसी म्हणजे रेषा एडी आणि रेषा बीसी समांतर आहेत लक्षात ठेवा दोन समांतर रेषेमधलं अंतर नेहमी कसं असतं सारखं असतं डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आर कॉन्स्टंट दोन समांतर रेषेमध्ये अंतर कसं असतं नेहमी समान असतं म्हणजे इथे या एपी उंची आहे तशी इथे जरी नवीन उंची काढली तरी सेमच येणार म्हणजे दोन समांतर रेषेमधलं अंतर नेहमी कसं असतं सारखं असतं म्हणजेच इथे आपण लिहिताना असं लिहूया बघा इकडे काय दिले ते एडी पॅरलल बीसी म्हणजे रेषा एडी पॅरलल रेषा काय दिले बीसी लाईन एडी पॅरलल लाईन बीसी म्हणजे रेषा एडी समांतर रेषा बीसी असं असेल तर काय रे त्यांच्यामधली उंची काय असते समान म्हणजे काय लिहाल डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आर कॉन्स्टंट म्हणजे काय रे ट्रायंगल कुठले दिले ए बी सी अँड ट्रायंगल बी सी डी हॅव इक्वल हाईट म्हणजे दोन्ही त्रिकोणांना उंची काय येईल रे समान येईल काय उंची समान असेल मग आपल्या नेहमीप्रमाणे लिहूया पहिला त्रिकोण कुठला दिलाय ए बी सी एन ट्रायंगल ए बी सी काय येईल रे ए बी सी पाया कोणता येईल बी सी बी सी इज बेस अँड हाईट कोणती येईल रे ए पी ए पी इज करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे काय रे संगत उंची बरं दुसरा आपला त्रिकोण कुठला आहे एन ट्रायंगल बी सी डी एन ट्रायंगल बी सी डी बघा बी सी डी चा सुद्धा पाया बी सी येतोय बी सी इज बेस म्हणजे इक्वल बेस आहे आणि हाईट काय येईल ए पी इज करस्पॉन्डिंग हाईट का रे कारण काय सांगितलंय दोन पॅरलल लाईन मधलं अंतर नेहमी कसं असतं समान हे पहिल्या त्रिकोणाला उंची ए पी आणि दुसऱ्याला सुद्धा ए पीच लिहिली तरी चालेल किंवा इथे नवीन जरी दाखवली तरी कशी असणार समान असणार बरं म्हणजे आता इथे गुणधर्म कुठला येईल रे पाया समान आहे आणि उंची पण समान आहे याचा अर्थ गुणधर्म कुठला येणार चौथा काय चौथा गुणधर्म आहे गुणधर्म लिहायचा आहे पूर्ण ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस अँड इक्वल हाईट आर इक्वल इन एरियाज म्हणजे काय रे त्रिकोणामध्ये जर का पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात म्हणजेच काय एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन किंवा इज इक्वल टू लिहिलं तरी चालेल इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी म्हणजेच काय हेच आपण कसं लिहितो रे ए बी सी छेद बी सी डी बरोबर काय एकास एक काय येणार गुणोत्तर एकास एक म्हणजे त्यांनी ए बी सी आणि बी सी डीचं गुणोत्तर विचारलं तर काय येईल एकास एक हेच तुम्ही आणखी कसं लिहू शकता एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी बरोबर 1:1 याचा आणि याचा अर्थ एकच कळतंय ना असं लिहिलं तरी चालेल असं लिहिलं तरी चालेल अशा प्रकारे आपण चौथं एक्झाम्पल घेतलंय लगेच आपण पाचवं एक्झाम्पल घेणार आहे
तुमचा एग्जांपल नंबर 5 बघा. एग्जांपल नंबर 5 मध्ये चार गुणोत्तर काढायचे. आपल्या नेहमीच्या पद्धतीने एक एक गुणोत्तर काढूया आपण. पहिल्यांदा पहिले त्रिकोण कसे घ्यायचे ते इथे बघायचं प्रश्नामध्ये, नंतर मग आकृतीमध्ये बघूया आपण. पहिला त्रिकोण दिलाय इंट्रायंगल पीक्यूबी आणि त्रिकोण पीबीसी, त्रिकोण पीक्यूबी व त्रिकोण पीबीसी मध्ये. आता आकृतीवरून आपण लिहूया. बघा पहिला कुठला दिलाय पीक्यूबी, इथे नीट बघा पीक्यूबी मध्ये काय येणार आहे, क्यूबी इज बेस, म्हणजे क्यूबी हा काय झाला पाया, अँड पीक्यू क्यूबीच्या समोर शिरोबिंदू पी आहे, पी मधून टाकलेला लंब, पीक्यू इज करस्पॉन्डिंग काय येईल रे हाइट, बरोबर करस्पॉन्डिंग हाइट. आता दुसरा कुठला दिलाय बघा पीबीसी, नीट बघा पीबीसी मध्ये बीसी पाया येईल, पाया कोणता येईल बीसी, आणि त्याच्या समोरचा शिरोबिंदू पीच आहे, म्हणजे काय येणार आहे पीक्यू इज काय येईल करस्पॉन्डिंग हाइट. याचा अर्थ इथे काय झाले बघा, कुठला गुणधर्म यूज होतोय, इथे पाया वेगळा आहे आणि दोघांची उंची काय आली समान, उंची समान असेल तर गुणधर्म कोणता येणार तिसरा, काय द्याल रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ काय इक्वल हाइट्स आर प्रोपोर्शनल टू देयर करस्पॉन्डिंग काय येणार बेसिस, बरं कसं ओळखलं की दोघांनाही पीक्यू उंची समान आहे, म्हणून गुणधर्म काय लिहिला आपण की उंची समान असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या प्रमाणात असते, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल कुठला घेतलाय पहिलं गुणोत्तर पीक्यूबी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी बरोबर याचा पाया क्यूबी आणि याचा पाया बीसी, संपलं उत्तर, म्हणजे उंची समान म्हणून पायांच्या प्रमाणात कळतंय. आता यातला दुसरं बघा, दुसरं गुणोत्तर लगेच घेऊया आपण, दुसरा फक्त तुम्हाला पाया उंची बदलायला लागेल बाकी सर्व सेम. आता इथे दुसऱ्यामध्ये दुसऱ्या यातलं दुसरं दुसऱ्यामध्ये त्रिकोण कुठले आहेत बघा पीबीसी आणि एबीसी. आता पीबीसी ला पाया कोणता येईल बीसी आणि उंची कोणती येणार आहे रे पीक्यू, बरं. आता एबीसी एबीसी ला सुद्धा पाया कोणता येईल बीसी आणि एबीसी ला पाया बीसी आला तर शिरोबिंदू टाकला लंब कोणता येईल एबी, म्हणजे इथे काय झालं रे पाया बीसी समान झालाय, काय झालंय पाया बीसी समान झालाय, म्हणजे गुणधर्म कुठला येणार दुसरा, म्हणजे इथे काय चेंजेस होतील इक्वल बेस आणि करस्पॉन्डिंग हाइट, म्हणजे पाया इथे येणार आणि इथे हाइट येणार करस्पॉन्डिंग हाइट, कळतंय का बघा, म्हणजे कुठला गुणधर्म वापरला आपण दुसरा, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेसेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाइट, म्हणजे जर का पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असते, म्हणून आता इथे काय येईल त्रिकोणाचे नाव दिलेलेच आहेत एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल कुठला दिलाय एबीसी बरोबर उंची कोणती आहे पीक्यू आणि याची कोणती उंची कोणती आहे एडी, झालं पाया समान म्हणून उंचीच्या प्रमाणात, त्याच्या काही किमती दिलेल्या नाहीत म्हणजे फक्त तुम्ही नावं लिहिणार आहात उंची आणि पायाची. आता तिसरं गुणोत्तर काय बघा, तिसऱ्यामध्ये तुम्हाला कुठल्या दोन त्रिकोणाचं गुणोत्तर काढायचं आहे बघा इकडे आणि गुणधर्म कुठला आहे, त्रिकोण कुठला दिलाय ए बी सी आणि ए डी सी बरोबर. आता ए बी सी ए बी सी चा पाया कोणता येतोय बघा बी सी
आणि पायासमोरील उंची कोणती येईल एडी। आता एडीसी एडीसी हा बघा हा काटकोन त्रिकोण, पाया कोणता येईल डीसी आणि उंची कोणती येईल एडी। म्हणजे इथे काय झालं परत तिसरा गुणधर्म कुठला उंची समान झाली म्हणजे परत इथे गुणधर्म काय येणार इक्वल हाइट चा येणार इक्वल हाइट आणि करस्पॉन्डिंग काय येणार बेसिस। म्हणजे जर उंची समान असेल तर दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते म्हणजे इथे सुद्धा चेंज होणार काय होणार कोणाचा रेशो काढायचा गुणोत्तराचा ए बी सी आणि कुठला त्रिकोण दिला आहे ए डी सी बरोबर पाया कोणता आहे बी सी आणि याचा पाया कोणता आहे डी सी झालं किमती काय दिलेली नाही फक्त तुम्हाला उंची समान पायांच्या प्रमाणात लिहायचे। आता चौथं गुणोत्तर काय दिले बघा चौथं पण गुणोत्तर आपण बघूया चौथ्या गुणोत्तरामध्ये कोणते त्रिकोण घेतले आणि कोणता गुणधर्म वापरायला लागेल ते आपण पाहणार आहोत। बघा त्रिकोण कोणते घेतलेत बघा एडीसी आणि पीक्यूसी बरोबर। आता बघा एडीसीचा पाया कोणता येईल डीसी आणि उंची कोणती येईल रे एडी। आता दुसरा कुठला दिलाय पीक्यूसी या पीक्यूसी मध्ये पाया कोणता येईल क्यूसी आणि उंची कोणती येणार पीक्यू का रे पीक्यूसी पाया क्यूसी समोर शिरबिंदू टाकले लंब म्हणजे इथे पाया पण वेगळा आहे आणि उंची पण वेगळी आहे। जर पाया उंची दोन्ही वेगळा असेल तर गुणधर्म कोणता वापरायचा पहिला कोणता वापरायचा गुणधर्म पहिला पाया आणि उंची दोन्ही दिला असेल पाया आणि उंची दोन्ही दिला असेल तर काय इज इक्वल टू द रेशो काय येणार आहे ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग काय येणार आहे हाइट। म्हणजे काय रे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एडीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी बरोबर याचा पाया डीसी आणि उंची एडी याचा पाया क्यूसी आणि उंची पीक्यू झालं। अशा प्रकारे पायाने उंची दोघांचा काय येणार आहे गुणाकार प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार हे पहिला गुणधर्म वापरला। अशा प्रकारे एक्झाम्पल पाच आपण सोडवून झालंय तर इथे लक्षात घ्या प्रॉब्लेम सेट 1.1 मधील पाचीच्या पाचचे एक्झाम्पल झाले सोडवून। तुम्ही काय करायचं एकदा बघून आणि दोनदा न बघता सोडवून मला रिप्लाय द्यायचा। आता आपण इथेच थांबतोय धन्यवाद।